नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5/2/2024 या दिवशी आपल्याला प्राधान्यक्रम निवडीसाठी पवित्र पोर्टलवर आलेले दिसून येतात. यात महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रेफरन्स लॉक करायचे. प्रेफरन्स आपल्याला 5 तारखेपासूनच देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी सुरुवात झाली, जनरेट होत आहेत, आणि तुम्हाला हे लॉक कधी करायचे तर ही तारीख या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे. काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला यामध्ये दिसून येतात, त्या सूचना आपण या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना, या सर्व सूचना आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. मग ही आपली परीक्षा कोणत्या डेटला झाली, तर 22/2/2023 ते 3/3/2023 या कालावधीमध्ये झाली, किती लोक या परीक्षेसाठी बसले होते, तर 239,730 जणांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी किती लोक प्रत्यक्ष चाचणी परीक्षेस होते, तर 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. मग यामध्ये पवित्र पोर्टलमध्ये ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्याच लोकांना आता हे प्रेफरन्स जनरेट होत आहेत. मुद्दा क्रमांक 4 जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये आपणास दिसून येईल की ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केले त्यांनाच फक्त उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा ही 5/2/2024 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या होमपेजवर गेल्यास डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती तुम्हाला होमपेजवर डाउनलोड या ऑप्शनमध्ये दिसून येतात. प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना यूजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन TIT 2022 या नावाने होमपेजवर यूजर मॅन्युअल या मेनूमध्ये देण्यात आलेलं आहे, त्यावर तुम्हाला जावं लागेल. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू व विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री आपण स्वतः करून घ्यायची. आपल्या पात्रतेनुसारच प्राधान्यक्रम आलेत का, किंवा आपली पात्रता जास्त असताना आपल्याला कमी आलेत का, कमी पात्रता असताना जास्त आलेत का प्रेफरन्सेस, तर ती खात्री आपण करून घ्यायची. 5 तारखेपासूनच तुम्हाला हे प्रेफरन्स जनरेट करता येणार आहेत, तुम्हाला पसंतीक्रम देता येणार आहेत, परंतु लॉक करता येणार नाही. हे लॉक कधी करता येईल प्रेफरन्सेस, तर उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा ही 8/2/2024 ते 9/2/2024 असे फक्त 2 दिवस देण्यात आलेले आहे. तर याच कालावधीमध्ये आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करावे लागतील, अन्यथा लॉक जर केले नाहीत तर आपण या प्रोसेसच्या बाहेर पडाल. 10 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवारांनी युज्युअल मॅन्युअलमध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही 8 तारखेपर्यंत पूर्ण करावी. प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावे, ते 8 आणि 9 तारखेला तुम्हाला करता येणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. 5, 6, 7 तारखेला तुम्ही प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, आणि लॉक मात्र 8 आणि 9 तारखेला तुम्हाला करता येणार आहेत. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम हे लॉक करायचे आहेत, हे आपणास आता या नोटमध्ये दिलेलं आहे. या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक हे प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. आणि ज्यांना विदाउट इंटरव्ह्यू फक्त प्रिफरन्सेस द्यायचे, त्यांनी विथ इंटरव्ह्यूची जरी प्रिफरन्स दिले तरी चालतं, कारण विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट अगोदर लागते आणि नंतर विथ इंटरव्ह्यूची. विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर विथ इंटरव्ह्यूसाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. जर विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस तुम्ही दिले नाहीत तर तसा विचार तुमचा केला जाणार नाही. त्यामुळं तुम्ही दोन्हीही प्रिफरन्सेस देऊन ठेवावेत, कारण की ते वेगवेगळे असतात. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक इतर जे आपले अर्हता आहेत
त्या खात्याची खात्री आपण करणं गरजेचं आहे, कारण की त्या जबाबदार स्वतःनंतर आपणच राहतो. तर जी डेट दिली होती 12/2/2023, तर या डेटच्या अगोदरचं क्वालिफिकेशन आपलं टाकलेलं असावं, त्यानंतरचं क्वालिफिकेशन नसावं, कारण की मुलाखतीमध्ये किंवा तुमचं निवड झाल्याच्या नंतर देखील ती पडताळणी होत असते. तर ती होत असताना तुमचं चुकीचं काही नसू नये याची तुम्ही खात्री करून स्वतः घ्यायची आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्रिफरेन्सेस म्हणजे प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतात, त्यामुळे जास्त वेळेस बदल करायचे नाहीत. विचार करूनच हे करायचं, गडबड काही करू नका. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवाराने 18 नंबरचा जी सूचना दिलेली आहे ती बघा. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट म्हणजे TAIT परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराची त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जात नाही. त्यासाठी 1 प्राधान्यक्रम देताना, 2 देताना, 3 देताना आपल्या सोयीनुसार हे प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत. नाहीतर माझी जवळची शाळा होती तिचा प्राधान्यक्रम 100 गेला किंवा शेवटचा प्राधान्यक्रम दिला असं चालणार नाही. सुरुवातीचे प्राधान्यक्रम हे अतिशय महत्त्वाचे असतात, ते तुम्ही काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे. उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी ज्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावायचा आहे. आता यामध्ये काही अडचण येत असल्यास तुम्हाला काय करता येईल, तर तुम्हाला एक ईमेल करता येईल. तो ईमेल कोणत्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ajupavitra2022@gmail.com वर तुम्ही हा संपर्क साधायचा आहे. प्राधान्यक्रम जनरेट किंवा लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना हा ईमेल वर संपर्क साधण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. या सर्व अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध आहेत. पवित्र पोर्टल असं नाव टाकलं तरी तुम्हाला ते येतात. टीचर रिक्रुटमेंट 2022 असं टाकलं तरी तुम्हाला येतात. सर्व व्हिडिओ तुम्ही सर्वांनी छान पाहिलेलाच आहे. तुम्हाला काही समस्या आली तरी देखील तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला काही मदत लागत असेल तरी त्या तुम्ही मदत घेऊ शकता. चॅटबॉक्समध्ये जे मेसेज आहेत तिथं तुमच्या प्रश्नाचं स्वागतच आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत धन्यवाद.